आवेदन या महत्वाच्या विषयावरती भाष्य करणारा मराठी 8-2-75 हा सिनेमा 19 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाविषयी अधिक माहिती द्यायला या सिनेमाचे कलाकार छत्रपती संभाजीनगर शहरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत संवाद देखील साधला आहे. 75 फक्त इच्छाशक्ती हवी हा चित्रपट येतोय. चित्रपटाची धाटणी खूप वेगळी आहे. खूप दिवसांनंतर, खूप काही काळानंतर हा चित्रपट येतो आहे. आम्ही खूप आधी पण शूट केला होता हा चित्रपट, पण आम्ही त्याला वेगवेगळ्या फेस्टिवल्समध्ये पाठवत होतो, कारण का सामाजिक विषय आहे, देहदान अवयवदानाचा विषय आहे. आणि आम्हाला वाटलं नव्हतं, पण चित्रपटाला जवळपास 93 बक्षिसं आहेत ग्लोबली, म्हणजे वेगवेगळ्या इंटरनॅशनल फेस्टिवल्समध्ये हा चित्रपट ओळखला गेला किंवा त्याला ते रेकग्निशन दिल्या गेलेलं आहे. आता 8-2-75 म्हणजे काय, तर 8 अवयव 2 डोळे आणि 75 पेशी म्हणजे तुमचे टिश्यूज हे तुम्ही दान करू शकता. सो या अनुषंगाने हा चित्रपट बनवला गेलेला आहे. मी आनंद इंगळे. आमचा 8-2-75 फक्त इच्छाशक्ती हवी हा चित्रपट 19 जानेवारी 2024 या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मी हे सगळ्यांना आवाहन करीन की हा चित्रपट 8-2-75 फक्त इच्छाशक्ती हवी हा एक अत्यंत सामाजिक महत्त्वाचा विषय घेऊन आपल्यापर्यंत येतो, ते म्हणजे देहदान आणि अवयवदान. अत्यंत मनोरंजक पद्धतीने आणि कुठेही प्रीची न होता बॅलन्स संवाद करत आणि मनोरंजनाच्या माध्यमातूनच हा चित्रपट आपल्यापर्यंत पोचतो. तर हा चित्रपट आपल्याला नक्की आवडेल. ज्या पद्धतीचे कलाकार ह्या चित्रपटात आहेत, ज्या पद्धतीचं दिग्दर्शन आहे, ज्या पद्धतीचे संवाद आहेत आणि जो विषय आहे, अर्थातच या सगळ्याचं एक छान कॉम्बिनेशन या चित्रपटामध्ये जुळून आलं आहे, तेव्हा आपण हा चित्रपट जरूर जरूर चित्रपटगृहात जाऊन बघा. आपले फक्त पैसे नाही, आपला वेळही वसूल होईल.